नाही मी आपल्याला खरं सांगतो का आम्ही स्वतः मी त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसमध्ये आम्ही शिवसेनेला अर्जुनराव त्यावेळेस शिवसेनेचे आमदार होते त्यांना विचारून घ्या का आम्ही यांना विनंती केली होती का आपण आपली सत्ता बनवू परंतु जे आम्ही बोललो त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष नेते असताना आम्ही त्यांना काँग्रेसनी त्यांना विनंती केली होती का आपला सरकार आपण बनवू. यावर चंद्रकांत खैरे यांनी पण गंभीर आरोप केलेला आहे की 15 आमदार घेऊन एकनाथ शिंदे साहेब काँग्रेस. तुम्ही एक लक्षात घ्या, मला वाटतं का ज्यांना गणित कळत नाही, ज्याला टोटल कळत नाही, ते असे बोलतात. आमच्याकडे 100 लोक होते, ते 15 घेऊन आले तर सरकार बनलं असतं का? साधा अभ्यास माहीत नाही. याच्यावरून तो मी तुम्हाला बोलतोय का हे लोकशाहीमध्ये कोण किती आमदार आहे, किती आमदारावर 145 वर सरकार बनतं आणि काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी मिळून मी 100 बी नव्हतो तर हे 15 आमदार घेऊन सरकार बनवू शकतो का? म्हणजे किती वेड्या सारखा आरोप करतात लोक, याचा बी मला खरं म्हणजे क्यू येते या राजकारणीवर. मी काही फार मोठा पुढारी नाही, एक सामान्य कार्यकर्ता आहे, परंतु 15 त्यावेळेस 25 बी आले असते तरी सरकार बनलं नसतं, 50 बी आले असते तर त्यावेळेस सरकारचा विचार झाला असता. आपण लक्षात घ्या, त्यावेळची परिस्थिती मला चांगली आठवण आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती का आपण आपला सरकार बनवू, पण त्यावेळेस आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा अर्जुनराव असतील किंवा त्यांचे नेते असतील त्यांनी त्यावेळेस मान्य केले नाही, परंतु काँग्रेसला कडे असा शिवसेनेचा कोणताही एकनाथरावजी शिंदे साहेबाचा प्रस्ताव नव्हता.